नमस्कार मित्रांनो परमनंट सरकारी नोकरीची जबरदस्त संधी आलेली आहे तसं पाहिलं तर फक्त एकच परीक्षा आहे मित्रांनो ती पण शंभर प्रश्न आहे दोनशे मार्क असतील आणि वेळ तब्बल एक तासाचा वेळ आहे मित्रांनो गणित बुद्धिमत्ता जी के इंग्लिश असं चार सेक्शन असतील संपूर्ण डिटेल माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत आणि फी जर बघितली तर फक्त शंभर रुपये आहे तसंच महिला एस सी एस टी यांना काय फी नाही हे सुद्धा इथं लक्षात घ्या फक्त बारावी पास पाहिजे कोणतेही टायपिंग सर्टिफिकेट वगैरे आपल्याला आवश्यकता नाही जबरदस्त अशी वॅकन्सी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे मित्रांनो परमनंट नोकरीची संधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपल्याला फ्री लाईव्ह क्लासेसची मित्रांनो आवश्यकता असेल तर माझा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अजून पण तुम्ही व्हॉट्सअप केलं नसाल तर नक्की 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 व्हॉट्सअप करा उद्यापासून आपले फ्री लाईव्ह क्लासेस मित्रांनो यापूर्वी तर चालू आहेतच परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना एस गे जे आलेले आहेत मित्रांनो व्हॉट्सअपवरती जे मेसेज आलेले आहेत त्यांना काही विद्यार्थ्यांना रिप्लाय पोचले नाहीत तर आज आत आज संध्याकाळ आणि उद्या सकाळपर्यंत सर्वांना काय मित्रांनो आमची टीम मेसेज काय करणार आहे तर तिथं लिंक सर्वांना देणार आहे त्यामुळं प्रत्येकाने का काय के केलं अजून जर व्हॉट्सअप आपण केला नसेल तर नक्की व्हॉट्सअप करा खाली आणि जर आपण ऑलरेडी व्हॉट्सअप केला असेल आपल्याला रिप्लाय आला नसेल तर पुन्हा तुम्ही काय करा मित्रांनो अजून एकदा तुम्ही हाय म्हणून किंवा जॉईन फ्री लाइव क्लासेस म्हणून तुम्ही व्हॉट्सअप करा सोबतच मित्रांनो जर आपल्याला प्लसवरती अनअकॅडमीवरती जर आपल्याला मित्रांनो क्लासेस जॉईन करायचे असतील तर आजची संधी आपल्यासाठी बेस्ट आहे कारण जवळपास मित्रांनो ट्वेंटी पर्सेंट ऑफ काय केलेलं आहे अनअकॅडमी ठेवण्यात आलेला आहे ऑलरेडी ही ऑफर संपलेली होती पण पुन्हा आपल्या आग्रहस्तव मित्रांनो विद्यार्थ्यांच्या आग्रहस्तव काय केलेले आहे ऑफर एक्स्टेंड केलेले आहे शेवटचे काही तास शिल्लक आहेत तर नक्की तुम्ही काय करू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करू शकता या ऑफरचा सुद्धा पेड क्लासेस आपण जॉईन करू शकता कारण एकाच क्लासमध्ये तुम्ही एकाच फीमध्ये तुम्ही सर्व परीक्षेची तयारी मित्रांनो काय करू शकता इथं करू शकता ठीक आहे एमपीसीचं घेतलं तर एमपीसी अंतर्गत जेवढ्या पण परीक्षा आहेत सर्व परीक्षांची तयारी तुम्ही एका फी मध्ये करू शकता स्टाफ सिलेक्शनचं घेतलं से मित्रांनो तर जेवढ्या पण परीक्षा आहेत सर्व परीक्षांची एकाच फी मध्ये तयारी करू शकता रेल्वेचं घेतलं तर रेल्वेच्या जेवढ्या पण आहेत ग्रुप डी एन टी पी सी अजून पण वेगवेगळ्या येतील सर्व परीक्षांची तयारी तुम्ही एकाच फीमध्ये करू शकता ठीक आहे तसंच बँकिंगचं घेतलं तर बँकिंगच्या आयबीपीएस असतील त्यानंतर एसबीआयच्या असतील वेगवेगळ्या ज्या रिक्रुटमेंट आहेत सर्व मित्रांनो काय बॅचेस तुम्ही एकाच फीमध्ये करू शकता लिंक सर्व डिस्क्रिप्शन दिलेले आहेत बेस्ट डिस्काउंट तुम्ही काय करू शकता तर इथं जॉईन होऊ शकता तुम्हाला कोड विचारा तर कोड काय टाकायचा मित्रांनो एक्झामो हा तिथं कोड तुम्ही यूज करायचा आहे तर आता आपण जाऊया आजच्या तर जबरदस्त रिक्रुटमेंट आहे मित्रांनो जर बारावी झाले असेल तर या रिक्रुटमेंटची संपूर्ण मी माहिती आपण देणार आहोत कोणत्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यामुळे सविस्तर माहिती पाहणार आहोत प्रत्येक पोस्टचं क्वालिफिकेशन पाहणार आहे परंतु प्रत्येक पोस्टला मित्रांनो सिलेबस सेम असल्यामुळं मी पहिल्यांदा तुम्हाला काय केलेलं आहे सिलेबस दाखवलेला आहे फक्त मित्रांनो इथं काही एकच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यानंतर तुमची दुसरी जी टेस्ट आहे ती फक्त निबंध आणि पत्रलेखन असेल यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला काय दुसरी परीक्षा जी आहे मित्रांनो पेन आणि पेपरद्वारे काय असणार आहे दुसरी परीक्षा होणार आहे आपण बघू शकता या पहिल्याच सेचा संपूर्ण सिलेबस तर तुम्हाला इथे दिलेलाच आहे तर दुसरी जी परीक्षा आहे ती फक्त पेन आणि पेपरवरती होणार आहे जर पहिल्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला जे की शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्क आहेत एक तास वेळ आहे पहिल्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये आपण आताच बघितलं आणि ही जर पास झाली तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल असं दुसरी म्हणजे तिथं तुम्हाला शंभर मार्काचे काय आहे मित्रांनो पेन आणि पेपर या मोडवरती म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे निबंध आणि काय मित्रांनो पत्रलेखन काय करायचं तुम्हाला इथं लिहायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत आणि असं नाही की बाबा तुमचं आता इंग्लिश कच्च आहे मग मी कसं काय इंग्लिशमधून एवढं लेटर लिहू कारण ऑलरेडी आपण दहावीलाच मित्रांनो इंग्लिशला एवढं घाबरत होतो मग काय करायचं कसं करायचं तर बिलकुल पण ताण घेऊ नका सेंट्रल गव्हर्नमेंटची जर रिक्रुटमेंट असली तरी पण मित्रांनो तुम्ही काय आहे द पेपर विल हॅव टू बी रिटन आयदर हिंदी और इंग्लिश म्हणजे तुम्ही हिंदीतून पण देऊ शकता आता हिंदी तर मित्रांनो मराठीला मिळती आहे आपल्याला सर्वांना हिंदी तर येत आहे त्यामुळे त्याचं बिलकुल पण तुम्ही ताण घेऊ नका ठीक आहे तुम्ही हिंदीतून काय करू शकता लिहू शकता परंतु एक गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो असं बिलकुल करू नका पार्ट पेपर रिटन इन हिंदी अँड पार्ट इन इंग्लिश विल अवॉइडेट झिरो मार्क म्हणजे निम्यापात काहीतरी तुम्ही हिंदीतनं लिहिलं परत तुम्हाला सुचलं नाही नाही मला ना इंग्लिश पण थोडंसं मारायचं हे पेपरमध्ये तसं करू नका तसं जर निम्म हिंदीतनं आणि निम्मी इंग्लिशमधनं लिहिलं तर तुम्हाला झिरो मार्क दिले जातील असं इथं सांगितलेलं आहे तर संपूर्ण डिटेल माहिती पाहूया तर जसं की आपण बघू शकता मित्रांनो रिक्रुटमेंट जे आलेले आहे एस एस सी सी एच एस कंबाईंड हायर सेकंडरी लेवलची एक्झाम आहे मित्रांनो संपूर्ण इथं माहिती पाहू शकता आणि याच्या ज्या डा डेट वॅकन्सी आहेत तर व्हॅकन्सी सुरुवातीला डिक्लेअर होत नसतात मग तुम्ही म्हणाल भाऊ ती थमनेलवरती काय लिहिले पाच हजार प्लस तर मित्रांनो त्या व्हॅकन्सीचा आपण पाठीमागच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्याच्यावरून अंदाज घेतलेला आहे कारण प्रत्येक वर्षी मित्रांनो ही रिक्रुटमेंट येत असते आणि पाठीमागच्या जर बघितलं आपण ह्या चा चा तर ह्या पाठीमागच्या वर्षीच्या वॅकन्सी आहेत दोन हजार वीस एकवीस आपण बघू शकता मित्रांनो आतासुद्धा ह्या चार पोस्टच्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत आणि पाठीमागं जवळपास चार हजार आठशे त्र्याण्णव आहेत तर यावर्षी त्याच आसपास म्हणजे चार हजार आठशे म्हणजे पाच हजार आसपास आहेत तर ह्या सुद्धा पाच हजारच्या आसपास मित्रांनो नक्की काय आहे त्याच्या वॅकन्सी निघणार आहेत प्रत्येक वेळेस एक अप्रॉक्सिमेट एवढाच आकडा आपल्याला पाहायला भेटत असतो तर सुरुवातीला इथे व्यवस्थित डेट पाहून घ्या मित्रांनो तर फॉर्म भरायला ऑलरेडी काय झालेलं आहे चालू झालेलं आहे त्यानंतर लास्ट डेट जर बघितली फॉर्म भरायची तर लास्ट डेट काय मित्रांनो तर आपण आपण इथं सात मार्च किती मित्रांनो सात मार्चपर्यंत मित्रांनो रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार परंतु लास्ट डेटला आपल्याला माहिती आहे तर इथं सर्व्हर वगैरे डाऊन होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे तुम्ही लास्ट डेटकडे जाऊ नका तर बघा व्हॅकन्सी जर आपण बघितलं तर इथं चार वेगवेगळ्या काय आहेत मित्रांनो वॅकन्सी आहेत इथं बघू शकता पहिला आहे लोअर डिव्हिजन क्लर्क आता क्लर्क म्हटलं की तुम्हाला वाटेल या टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे तर बिलकुल पण नाही टायपिंग सर्टिफिकेट होणार इथं मागितलेलं नाही आणि मागत पण नसतात या सेंटरच्या या भरतीमध्ये एस एस सी सी एच एस एलमध्ये फक्त तुम्हाला फायनल ज्यावेळेस तुम्ही रिटर्न एक्झाम क्लॅ क्रॅक कराल त्याच्यानंतर फायनलला तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर ती टायपिंग टेस्ट असते ती फक्त तुम्हाला इथं क्रॅक करावं लागते त्यांना टाईप करून दाखवं लागतं तर ही काय एल डी सी आहे जसं की आपण बघू शकता मित्रांनो पेमेंटचं खूप जबरदस्त आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत आहे त्यानंतर पोस्टल असिस्टंट ठीक आहे पोस्टल असिस्टंटचा पण जबरदस्त आहे रोल पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत आहे फक्त बारावीवरून आहे मित्रांनो त्यानंतर बघा आता इथं दोन डाटा एंट्री ऑपरेटरचे पोस्ट आहेत आता इथं वेगवेगळ्या दोन डाटा एंट्री म्हणजे कसं एक आहे जे एक आहे ते ग्रुप सीचे आहे आणि दुसरीचे आहे ते ग्रेड एचे आहे ग्रेड एची म्हणजे काय मित्रांनो तर कॅग अंतर्गत आहे एक आहे मित्रांनो कॅग अंतर्गत आहे आणि यासाठी की फक्त बारावी पाहिजे आहे फक्त बारावी पाहिजे आहे ही जी पोस्ट तुम्हाला दिसत आहे जे की पंचवीस हजार पाचशे पेमेंट जवळपास सारखंच आहे ठीक आहे परंतु ही जी पोस्ट आहे खालची आपण दिसत आहात कॅग अंतर्गत ग्रेड एची तर तिला तुम्हाला फक्त काय पाहिजे बारावी सायन्स त्यामध्ये पण तुमचा मॅथ असणं गरजेचं आहे आणि अजून एक सब्जेक्ट आहे ते डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत व्हॅकन्सी डेंटेटिव्ह त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो परंतु फायनल जे आहे ते नंतर ते डिक्लेअर करत असतात तर आता डिटेल मी तर तुम्हाला सांगितलंच की बाबा काय काय क्वालिफिकेशन लागते काय आहे पुन्हा अजून आपण पाहूया डिटेलमध्ये तर एज जर बघितलं तर एज किती मित्रांनो अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत एज आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी इथं जवळपास अॅप्लिकेबल असेलच समजा तुमचं एस सी एस कॅटेगरी आहे तर पाच वर्ष तुम्हाला इथं काय केलेलं आहे सूट दिलेली आहे आणि जर आपण ओबीसी कॅन्डिडेट असाल तर मित्रांनो आपल्याला तर आपल्याला मित्रांनो जवळपास तीन वर्षाची सूट आहे आपापल्या रिझर्वेशननुसार याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व काय होईल सर्व तुमच्या शंका क्लिअर होतील वेगवेगळ्या आरक्षणानुसार आपण इथं आपला वेळ जे सर्वांचा कंबाईन घालवण्यापेक्षा याचा स्क्रीनशॉट काढा किंवा ही जी पी आहे मी टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय लिंक खाली दिलेली आहे एक्झामिटी टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही काय करा डाऊनलोड करून घ्या आता पुन्हा अजून सेपरेट क्वालिफिकेशन मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय बघा क्वालिफिकेशन जर आपण बघितलं तर क्वालिफिकेशन काय काय सॉरी हां क्वालिफिकेशन जर आपण बघितलं त्यासाठी तर हे क्वालिफिकेशन आहे मित्रांनो जसं की आपण बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क असेल त्यानंतर पोस्टल असिस्टंट आहे आणि डाटा एंट्री ऑपरेटर तर यासाठी फक्त काय पाहिजे मित्रांनो कॅन्डिडेट मस्ट हॅव पास किती पाहिजे बारावी पास पाहिजे आहे ओके किंवा त्याच्या इक्वेलंट म्हणजे बारावीचे इक्वेलंट तुमचा एखादा डिप्लोमा वगैरे झाला असेल तरी पण चालू शकतं ठीक आहे इक्वेलंट म्हटल्यानंतर आणि यामध्येच मी मागा सांगितलं डाटा एंट्री ऑपरेटर जे कॅग अंतर्गत आहे तर त्याला काय पाहिजे मित्रांनो बारावी पास पाहिजे ते पण सायन्समधून आणि सायन्सला पण कोणता सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो तर मॅथमॅटिक्स पाहिजे हे लक्षात घ्या तर तुम्ही ह्या डाटा एंट्री ऑपरेटर कॅगच्या अंतर्गत भरू शकता दुसरा जे डाटा एंट्री ऑपरेटर आहे जे की जनरल आहे तर त्यासाठी तुमची फक्त बारावी असेल तरी चालू शकतं ओके फक्त एका पोस्टला तुम्हाला सायन्स पाहिजे बाकी सगळ्यांना बारावे आर्ट कॉमर्स सायन्स असेल तरी पण चालू शकतं त्यामुळे त्याचा तुम्ही ताण घेऊ नका तर बघा हाव टू अप्लाय तर खाली मी तुम्हाला लिंक दिलेली आहे लिंकवरती जावा अप्लाय करा फी जर बघितलं तर आपण बघू शकता फक्त शंभर रुपये फी आहे आणि बाकी एस सी एस टी असाल तुम्हाला तर फी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फीमध्ये एक्झेम्शन मिळालेलं आहे म्हणजे इथं तुम्हाला फी भरावी लागणार नाही तर मित्रांनो लास्ट डेटची वाट न पाहता आपण लगेचच काय करा फॉर्म भरा आणि इथं परीक्षा केंद्रसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत आपण बघू शकता जसं की आपल्या आप महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर वेस्टर्न रिजन आणि वेस्टर्न रिजन इथं जर आपण बघितलं तर कोणकोणते आहेत मित्रांनो तर कोल्हापूर आहे त्यानंतर मुंबई आहे नागपूर आहे नाशिक आहे पुणे आहे नांदेड आहे औरंगाबाद आहे तर ही महत्व महत्त्वाची काय आहे तर केंद्र आपल्याला इथं पाहायला भेटतात आणि फ्री क्लासेस जे आहेत तर डोंट मिस करू नका बिलकुल पण मिस करू नका मित्रांनो दररोज आपले पाच ते सहा क्लास कमीत कमी पाच ते सहा क्लासेस डेली फ्री लाईव्ह क्लासेस असतात त्याची पी डी पण दिली जाते सर्व क्लासेस मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत तर फक्त मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसत असेल ओके तर अजून पण याचं तुम्हाला डिटेल हे सिलेबस वगैरे मी मग तुम्हाला सांगितलेलं आहे तर अजून पण काय तुमच्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो पहिला पेपर क्रिया केल्यानंतर दुसरा असेल मित्रांनो जे की तुम्हाला सांगितलं हिंदीतून पण लिहू शकता आणि त्यानंतर काय असणार आहे तर ज्या पोस्टला टायपिंग टेस्ट आहे तर ती तुमची टायपिंग टेस्ट होईल ओके अशा मित्रांनो याचं संपूर्ण काय स्वरूप आहे आय थिंक जेवढी महत्त्वाची माहिती आहे मी तुम्हाला पोहोचवलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही काय करू शकता लिंकद्वारे डायरेक्ट तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता काय अडचणी आल्या तर अजून मी त्यावरती तुम सेपरेट दुसरा व्हिडिओ तुमच्या शंकांवरती बनवेल भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आज मित्रांनो हा व्हिडिओ पाहत आहेत तुम्हाला जर एस एस सीसाठी जरी ही, आता ही आत्ताची आपण रिक्रुटमेंट पाहिली तर तुम्ही एस एस सी अंतर्गत याचं कॉ सबस्क्रिप्शन घेऊ शकता अकॅडमीचं जेणेकरून तुम्हाला आज जर घेतलं तर वीस टक्के काय ऑफ आहे नंतर जरी पाहत असाल तरी पण मित्रांनो बेस्ट ऑफर आहेत खाली व्हॉट्सअप दिलेला आहे नंबर तिथं फ्री क्लासेस पण पाहू शकता आणि तुम्हाला पेड जर पाहिजे असतील तरी पण मला तुम्ही काय करा व्हॉट्सअप करा तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला सजेशन दिलं जाईल आज पाहत असाल तर आज ही मिस करू नका कारण बारा वाजेपर्यंत रात्री ही ऑफर आहे मित्रांनो दोन फेब्रुवारी आहे बा बारा रात्री बारा वाजेपर्यंत ही ऑफर आहे शेवटचे काय तास शिल्लक आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे कोड विचारला तर हा कोड तिथं तुम्ही यूज करा भेटूया या नवी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद